ची रचना अभ्यासणार आहोत डोके धड हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत डोके हात आणि पाय धडाला जोडलेले असतात डोके डोक्यावर केस असतात कपाळाखाली दोन डोळे असतात भुय भुवया आणि पापण्या असतात दोन बाजूंना दोन कान असतात समोरच्या बाजूला नाक असते नाकाखाली तोंड असते तोंडाखाली हनवटी असते डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होईल मानेच्या पुढच्या भागास गळा असे म्हणतात त्याखाली असते ते धड छाती पोट आणि पाट मिळून धड दड़ बनते धडाला हात जोडलेला असतो त्याला खांदा असे म्हणतात धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा म्हणतात आता आपण हात आणि पाय यांचे कोणकोणते भाग असतात ते पाहणार आहोत हा आहे हात दंड अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग पडतात अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग हाताची बोटे पंजाचा भागच भाग असतात दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट आता आपण पायाचे भाग बघू मांडी तंगडी आणि पाऊल असे पायाचे तीन भाग पडतात तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग पायाची बोटे पावलांचा भाग असतात मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडगा तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा अशा प्रकारे आपण शरीराची रचना अभ्यासली